अभिनेते नसरुद्दीन शाह यांचं विधान हे खरं असल्याचं संघ संघटनांनी सिद्ध करून दाखवलं. रत्नाकर महाजन अजमेर येथे शाह यांच्या पोस्टरला भाजप युवा कार्यकर्त्यांनी काळे भासले होते. संवेदनशील अभिनेते नसरुद्दीन शाह यांनी केलेल्या विधानाने काँग्रेस प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी समर्थन केलं. ते पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. अभिनेते नसरुद्दीन शाह यांनी देशात गायीच्या मृत्यूचे महत्त्व पोलिसांच्या मृत्यूपेक्षा जास्त आहे असे म्हणत खंत व्यक्त केली होती. उत्तर प्रदेशातील बुलंद शहरामध्ये उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. एवढंच नाही तर देशातील हे वातावरण पाहता मला माझ्या मुलांची चिंता वाटते, कारण त्यांचा कोणता धर्म नाही आहे, असं वक्तव्य त्यांनी केले होते. यावर बोलताना काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी आपली भूमिका मांडली आहे. संघ परिवारातील संघटना आणि व्यक्तींनी शाह यांच्या वक्तव्यावर ज्या प्रतिक्रिया दिल्या आहेत त्यांच्यावरून अभिनेते नसरुद्दीन शाह यांचं म्हणणं खरं आहे हे सिद्ध होतं. नसरुद्दीन शाह यांचं जे विधान आहे ते आपण एका संवेदनशील कलाकाराची देशात सध्या चालू असलेल्या परिस्थितीबद्दलची संवेदनापूर्ण जाणीव या दृष्टीनेच बघितलं पाहिजे. त्यांच्या विधानाची पार्श्वभूमी जर बघायची झाली तर अगदी दादरीपासून ते बुलंद शहरपर्यंत जे मॉब लिंचिंगचे आणि मॉब व्हायोलन्सचे ह्यात प्रकार झाले आणि या सगळ्या प्रकारांमध्ये मुस्लिम लोकांनाच टार्गेट करण्यात आलं आणि मुस्लिमांनाच मार खावा लागला, याचा परिणाम म्हणून सबंध मुस्लिम समाजामध्ये आज एक दहशतीचं आणि भीतीचं वातावरण आहे, ही ती पार्श्वभूमी आहे. आणि या पार्श्वभूमीवर नसिरुद्दीन शाह हे बोललेले आहेत तेव्हा याच्यावरचं खरं उत्तर असं की नसिरुद्दीन शहा आणि त्यांच्यासारखे कलाकार यांना जे या आत्ताच्या परिस्थितीबद्दलची भीती आणि दहशत वाटते आहे ती नाहीशी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणं हे त्यावेळचं त्यावरचं खरं उत्तर आहे. अजमेर येथे होणाऱ्या फेस्टिवलला शहा हे जाणार असून त्यामुळे तिथल्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ राडा मारामारी केली असून नसरुद्दीन शहा असलेल्या पोस्टरला काळे भासले तसेच ते फाडले देखील आहे. असे प्रकार भाजपच्या कार्यकर्त्यांनी केले ह्यावरून नसरुद्दीन शहा यांचं म्हणणं खरं आहे हे त्यांच्या वर्तनातून सिद्ध केलं आहे असे रत्नाकर महाजन म्हणाले आहेत.